एकदा येऊनतर बघा, इस मराठी फिल्म को थिएटर उपलब्ध नहीं हो रहे हैं। इस मुद्दे पर बीजेपी नेता प्रवीण दरेकर ने मांग की है कि सरकार को मराठी फिल्मों के लिए थिएटर उपलब्ध कराने चाहिए और अगर मांग पूरी नहीं हुई और सिनेमा घर उपलब्ध नहीं कराए गए तो कड़ी कार्रवाई की जाएगी, ऐसा प्रवीण दरेकर ने कहा है। हास्य जत्रेतून संपूर्ण महाराष्ट्राला हसवणारा एक लोकप्रिय अभिनेता प्रसाद खांडेकर यांचा 8 डिसेंबरला एकदा येऊन तर बघा हा मराठी सिनेमा या ठिकाणी येतोय, परंतु काही हिंदी सिनेमातले जे दादा लोक आहेत ते या ठिकाणी मराठी चित्रपटांना सिनेमागृह उपलब्ध होऊ नये या दृष्टीनं ते सिनेमा लावत आहेत, मराठी चित्रपटांना त्या ठिकाणी सिनेमागृह उपलब्ध होत नाहीत। या संदर्भात आज राईट ऑफ इन्फॉर्मेशनच्या अंतर्गत मी सरकारला या ठिकाणी सांगितलं की तात्काळ त्यांना सिनेमा गृह उपलब्ध करून द्या आणि अशा प्रकारची मराठी चित्रपट गृह उपलब्ध होत नाहीत मराठी सिनेमांना, त्या संदर्भात कडक कारवाई करा। माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी उत्तर देऊन तात्काळ मराठी चित्रपटांना किंवा एकदा येऊन तर बघा याला त्या ठिकाणी सिनेमागृह उपलब्ध करण्याचे आदेश दिलेत आणि जर असं कुठे उपलब्ध होत नसतील तर योग्य ती कारवाई तात्काळ करण्याचे आदेशसुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेले आहेत।